विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा ह्या सुरू आहेत आणि काही ठिकाणी त्या झालेल्या आहेत तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात लोकमतला एक ऑनलाईन बुलेटिनमध्ये त्यांच्या बातमी आलेली आहे त्या बातमीचा आपल्याला थोडासा विचार करायचा आहे किंवा त्याच्यावरती चर्चा करायची आहे आणि दुसरा मुद्दा आहे आपला की ऑफलाईन कॉलेज कधी उघडणार असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेला आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जे सुरू आहे तेच व्यवस्थित आहे ऑफलाईनची काय गरज आहे ऑनलाईनच व्यवस्थित आहे म्हणजे यामध्ये थोडेसे मतमतांतर आहे परंतु नव्वद टक्के मुलांचं असं मत आहे की कॉलेज हे प्रत्यक्ष सुरू झाले पाहिजे ऑफलाईन सुरू झाले पाहिजे ऑनलाईन ते नको कारण ऑनलाईनमध्ये मुलांना अनेक अडचणी येतात प्रत्यक्षात कॉलेज होण्यामध्ये प्रॅक्टिकल वगैरेच्या जे काही प्रश्न असतात तर प्रॅक्टिकल आपल्याला प्रत्यक्षात करता येतं ऑनलाईन मध्ये प्रॅक्टिकल काय करणार कारण प्रॅक्टिकलचा अर्थच तो होतो आणि इतर शाखांचा जर आपण विचार केला तर त्यांचे प्रत्यक्षात कॉलेजेस सुरू झालेले आहेत जसं की मेडिकलचे वगैरे तर बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी डिमांड आहे की हे प्रत्यक्षात सुरू झालं पाहिजे आता अशी एक बातमी लोकमतला तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी येऊन गेली की ज्यामध्ये टायटल होतं विद्यापीठांच्या परीक्षांना काही अर्थ आहे काय गुणी विद्यार्थ्यांचा सवाल तर अशी ही बातमी आहे आता एक्झॅक्ट काय त्यांनी म्हटलंय ते आपण लक्षात घेऊया संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार वीस परीक्षा जून जुलै महिन्यात आठवल्या आता ऑगस्ट महिन्यात उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षेचं नियोजन विद्यापीठाने केलं आहे परंतु हिवाळी दोन हजार वीस परीक्षेचे नियोजन परीक्षेची पद्धती परीक्षेची अंमलबजावणी व त्याचे स्वरूप लक्षात घेता विद्यापीठाच्या या ऑनलाईन परीक्षामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे वास्तव आहे यात गुणी विद्यार्थ्याचे नुकसान होत असल्याची ओरड आहे यूजीसीच्या निकषानुसार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे मात्र ह्या ऑनलाईन परीक्षांना काही अर्थ आहे का असा प्रश्न आता अनेक लोक उपस्थित करत आहेत कारण ह्या परीक्षा ऑनलाईन आहेत ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या व घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यापीठाचे कोणतेही मॉनिटरिंग नाही कोण परीक्षा देत आहे याची खातरजमा होत नाही कशी परीक्षा दिली जात आहे हे माहीत नाही हिवाळी दोन हजार वीस परीक्षेतील अनेक विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरून कॉन्फरन्सिंगद्वारे पेपर सोडवल्याचे सांगत आहेत पुस्तक उघडून अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत हीच स्थिती उन्हाळी दोन हजार एकवीस परीक्षेची राहणार आहे महाविद्यालयाकडून परीक्षेसाठी पेपरची लिंक देण्यात येत असल्याने जवळच्या अनेक विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नाची उत्तरे माहीत असतात अशा विद्यार्थ्याची पेपर विद्यार्थ्यांनी पेपरची लिंक दिल्यानंतर अवघ्या दहा पंधरा मिनिटात पेपर सोडून तो पेपर सबमिट केल्याची माहिती आहे परीक्षेची गोपनीयता केवळ नाम आहे परीक्षेसाठी पेपरची लिंक विद्यापीठाने दिली तर या गोष्टीला आळा बसू शकतो पण विद्यापीठाने ती जबाबदारी महाविद्यालयावर सोपवली आहे त्यामुळे सर्व घोळ सुरू आहे कशी कशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्याचा निकाल लावणे एवढेच विद्यापीठाचे धोरण दिसून येत आहे त्यामुळे अशा परीक्षांना अर् काही अर्थ आहे काय असा प्रश्न गुणी विद्यार्थी उपस्थित करत आहेत अशा विद्यार्थ्याची पेपरची लिंक दिल्यानंतर कोरोना संसर्गामुळे केंद्रावर परीक्षा घेता येत नाही विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष पालन करून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे प्राप्त परिस्थितीत व विद्यार्थ्यांच्या हितानुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे असं हेमंत देशमुख जे संचालक आहे परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ अमरावती संत गाडेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाचे ते परीक्षा संचालक आहेत ज्या विद्यार्थ्यांनी कधी महाविद्यालयाचे तोंड पाहिले नाही त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे ही, ही बाब गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे कोरोनाचा बागोलबोहा थांबवायला हवा ऑफलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता समोर यावी असं एक समीर वानखेडे म्हणत आहेत अमरावतीवरून तर अशा पद्धतीनं ही एक बातमी होती की ज्यामध्ये परीक्षा ह्या कशा पद्धतीनं घेतल्या गेल्या अकृषी विद्यापीठांच्या आणि कशा पद्धतीनं त्यांना गुणदान करण्यात आलं याच्याबद्दल त्याच्यामध्ये ओहापोहा करण्यात आला आता दुसरी एक महत्वाचं ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमचे ऑफलाईन कॉलेजेस सुरू करा असं बऱ्याच विद्यार्थ्यांची एक मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की आवर डिग्री इज प्रॅक्टिकल बेस्ड डिग्री बट ऑनलाईन एज्युकेशन इज अनेबल टू फिल अप द प्रॅक्टिकल नॉलेज ऑनलाईन एज्युकेशन मे सीम इझी बट विल लीड टू लो क्वालिटी स्किल मिनिमम नॉलेज अँड

आणि म्हणून या सर्व ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी आता रिक्वेस्ट केली पाहिजे त्यांच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एक अभियान आता राबवलं पाहिजे की आता कुठंतरी या विद्यार्थ्यांचं देखील लसीकरण होऊन त्यांना ऑफलाईन त्यांचे पिरियड झाले पाहिजे जेणेकरून त्यांना खरोखर प्रा प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते मिळेल आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं तें एज्युकेशन होईल तर त्यांनी सी एम जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे साहेब तर यांना मेल देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी केला त्यांच्या मेलचा रिप्लाय पण अगोदर देखील मी तुम्हाला दाखवला होता आता परत एकदा दाखवतो की त्यांनी अशा पद्धतीनं त्यांना रिप्लाय देखील दिलेला आहे तिथं असं म्हटलंय त्यांनी की महोदय दे। धन्यवाद आपला ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कारवाईसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागास पाठवण्यात आला आहे नोंदणी शाखा मुख्यमंत्री कार्यालय तर मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहून असं कळवलंय की आमचं कुठंतरी आता प्रत्यक्षात कॉलेज सुरू करा आणि म्हणून ही एक समस्या आणि दुसरी आ, एक विद्यार्थी म्हणतोय की सर प्लीज स्पॉट राऊंड कॉलरशिपसाठी काहीतरी करा आता आपण यासाठी खूप काहीतरी अगोदर खूप सारे अभियान राबवले खूप काही केलं परंतु फर्स्ट इयरला जे सध्या विद्यार्थी आहेत जे आता सेकंड सेमिस्टरला जातील तर त्यांच्या कॉलरशिपबद्दल मात्र शासनानं काही निर्णय घेतलेला नाही किंवा त्यांच्याबद्दल काही पॉझिटिव्ह अशी बातमी नाही आता आपण प्रयत्न करून पाहिला परंतु जर पाषाणाला पाझरच फुटत नसेल म्हणजे सरकारला जर त्यामुळं काही परिणामच होत नसेल तर आपण काय प्रयत्न करणार कारण आपले आपल्याला काही मर्यादा आहेत किंवा आपण एका लिमिटपर्यंत सगळं काही डिमांड करू शकतो त्या पुढं तुम्हालाच आता त्यासाठी लढावं लागल आणि तुम्हालाच प्रयत्न करावे लागल आम्ही आमच्या परीनं भरपूर प्रयत्न केलेले आहेत परंतु त्यामध्ये ते काही फारसे यश आता येताना दिसत नाही आणि म्हणून असंच म्हणावं लागेल की सध्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचं जे स्पॉट ॲडमिशन झालेले आहेत तर त्यांना सरकारचा स्कॉलरशिप देण्याचा विचार दिसत नाही आहे कारण कुठलाही जी आर त्यांनी आतापर्यंत काढलेला नाही तर या संदर्भात आणखी काही जर अपडेट असतील तर ते मी निश्चितच तुम्हाला देईल आणि या संदर्भात मला जे काही प्रयत्न करता येतील ते मी माझ्या परीने करेल एवढं सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद